निमोनिया, ऑक्सीजन लेवल कमी होणे, दम लागणे, लंग फायब्रोसिस इत्यादीवर तत्काळ प्रभावी ठरलेली वैद्य आबासाहेब रणदिवे यांची एफडीए मान्यता प्राप्त अमृतादी कॅप्सूल्स। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला जोरदार झटका बसलाय। निवडणुकांच्या तारखात बदल करण्याचा, निवडणुका पुढे ढकलण्याचा किंवा निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलंय। त्यामुळे ठाकरे सरकार समोरचा पेच वाढणार आहे। ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा विनंती वजा आदेश गैरलागू असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलंय। ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50% अधिक झाल्याने नागपूर, वाशिम, धुळे, अकोला, नंदुरबार, पालघर या जिल्हा परिषदांमधील आणि पंचायत समितीतील ओबीसी मतदारसंघातील निवडी 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या। तसेच तेथे पुन्हा नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार निवडणूक आयोगाने तयारी देखील केली होती। पालघर वगळता इतर 5 जिल्ह्यात कोरोनाची साथ कमी असल्याने तेथे निवडणूक जाहीर करण्यात आली। 87 जिल्हा परिषद गट आणि 199 पंचायत समितीत पोटनिवडणुका घेण्याचे वेळापत्रकही ठरवण्यात आले। मात्र राज्य सरकारने कोरोनाचं कारण सांगून या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती। निवडणुका पुढे ढकलण्यासाठीची राज्य सरकारने जारी केलेली अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे।